शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सवामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मराठी कलावंतांची विविध क्षेत्रातील मान्यवरांची अक्षरशः मांदियाळी आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अनेक मराठी चित्रपटातील कलावंत या ठिकाणी दरवर्षी अगदी आवर्जून हजेरी लावत असतात. अगदी घरचा उत्सव असल्यासारखे हे सगळे कलावंत इथे येतात, देवीचं दर्शन घेतात आणि या ठिकाणी असलेल्या रास गरबाचा, त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेल्या पाहुणचाराचा आस्वाद घेत असतात. होणार सुनमी या घरचे सगळे कलावंत पुन्हा एकदा दरवर्षी आलेले आहेत. रणिताई, हार्दिक स्वागत, काय सांगाल? धन्यवाद. इकडे यायला नेहमीच आम्ही उत्सुक असतो. आणखीन 2 महिने आधीच आम्ही एक तारीख ठरवून टाकतो आणि त्या दिवशी आम्हाला स्वतःला मोकळं ठेवतो आणि इथं येतो. यावर्षी आणखीन एक वेगळेपण मला इथं जाणवत आहे, जे साती दुर्गांचं, नवदुर्गा, त्या सगळ्या अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत संबंध ऑलराऊंड नवदुर्गा दिसलेल्या आहेत, त्यांचं दर्शन झालं. आणि इथलं वातावरण नेहमीच चार्जिंग असतं, तसं आज पण ते चार्जिंग आहे आणि आम्हाला इथं येऊन खूप बरं वाटतं आणि आम्ही इथं आलेलो आहोत. आता सुप्रिया पठारे आहेत आणि सुप्रिया पठारे या शिवाजीनगरच्या घरच्या आहेत. मी माईक त्यांच्याकडे देतो आहे. सुप्रियाताई, या सगळ्यांना बोलतं करायचं काम आज तुमचं आहे. यांना कोणालाही बोलतं करायची गरज नाही, या खूप बोलतात. फक्त कमी बोला असं सांगायला लागतं आम्हाला. रोहिणी मोशींचं बोलणं झालेलं आहे. दरवर्षी म्हणजे 6 वर्ष आम्ही सतत आता येतो आहे. दरवर्षी आम्हाला आता पुढच्या वर्षी आता कुठली तारीख ठरवायची आम्ही याच वर्षी ठरवतो, इतकं आमचं प्लॅनिंग असतं. एकंदरीत तुमच्या कॉस्ट्युमवरनं कळलं असेल सगळ्यांना. आता पूर्णिमा तळवळकर यांना विचारूया आपण, त्यांना कसं वाटलं. पूर्ण तुला कसं वाटलं? खूपच मस्त, खूपच छान वाटलं. आणि दरवर्षीसारखा यावर्षी आमचं बहुतेक 6वं वर्ष आहे आणि अजून खूप 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 वर्ष आहेत जे आम्ही रेग्युलरली इथे येणार आहोत आणि देवीचं दर्शन घेणार आहोत. देवीचं दर्शन घेऊन खरंच खूप प्रसन्न वाटतं. अख्खं वर्ष खूप छान जातं म्हणून आम्ही दरवर्षी इथे येतो आणि प्लॅनिंग करून, जसं रोहिणी मावशी म्हणाली, आम्ही प्लॅनिंग करून येतो 1 तारखेला आणि खरंच खूप मजा येते इथे येऊन आणि खूप प्रसन्न वाटतं. संयोगिता भावे, आता तुम्ही तिला स्वामिनी या सिरियलमधनं बघताच आहात, ती यावर्षी माझ्या आग्रहाखातर म्हणणार किंवा देवीने तिला बोलवले म्हणून म्हणा की यावर्षी पहिल्यांदाच ती आली आहे, पण मला खात्री आहे ह्याच्यापुढे दरवर्षी ती आमच्याबरोबर ह्या ग्रुपला आता जॉईन होणार आहे. तर संयोगिता भावेला विचारूया आपण. खूपच छान वाटलं मला इथे येऊन. एकतर सुप्रियाकडून मी खूप ऐकलं होतं आणि मी म्हटलं कधी ना कधीतरी आपण जाऊया, बघूया इथली मूर्ती कशी असते, इथे कसं नवरात्र साजरा केलं जातं. आणि ह्यावर्षी मी आले, आता नक्की प्रत्येक वर्षी इथे येणार आहे आणि सुप्रियाच्या मागे लागणार आहे, कधी जायचं आहे कधी जायचं आहे म्हणून. सो खूप छान वाटतं आहे आणि खरंच कौतुक करावं असं वाटतं, इतकं प्रसन्न मूर्ती आहे ना, खूप छान वाटलं दर्शन घेऊन. धन्यवाद संयोगिता. आणखीन एक माझी खूप जीवश्च कंठश्च मैत्रिणीकडे पहिल्यांदा आलेली आहे, ती म्हणजे उमा सरदेशमुख. मन हे बावरे या सिरियलमध्ये तुम्ही तिला बघता आणि ती जशी दिसते तशीच ती आहे बिचारी. साधी खूप मोठं इथे हास्य आलेलं आहे पण खरंच आम्ही तिला उमुडी असं म्हणतो. आणि उमा सरदेशमुख आज पहिल्यांदा आले त्याच्यामुळे तिला पण विचारूया की ते आल्यावर कसं वातावरण वाटलं. पहिल्यांदाच आली आहे मी नवरात्रीच्या अशा कार्यक्रमाला. मी खरंच आजपर्यंत असं कुठे गेले नव्हते. आणि काय प्रकारचं कार्यक्रम आहे, मी 10 वेळा सुप्रियाला विचारलं, ती सारखं मला म्हणत होती तू चल ग फक्त तू चल, पण इथे आल्यावरती खरंच डोळे दिपले. इतक्या भव्य प्रमाणात हे सगळं असेल अशी कल्पना नव्हती. आणि देवीची मूर्ती बघून अतिशय प्रसन्न वाटलं, खूप छान वाटलं, शांत वाटलं खूप. तर या सगळ्याजणी जी तारीख ठरवतील ती तारीख आता माझी पण असेल. सो दरवर्षी मी नक्की येणार, खूप सुंदर वाटलं. मॅडम, दरवर्षी तुम्ही सुद्धा अगदी न चुकता आवर्जून इथे येत असतात, काय प्रेरणा असते यामागची? प्रेरणा म्हणजे आमचे सुधाबाई, सगळ्यात मोठी प्रेरणा आमच्यासाठी सुधाबाई आणि आमची देवी. दरवर्षी इतकं प्रसन्न वाटतं ना इथे येऊन गेल्यावर. आणि मला वाटतं आम्ही अदरवाईज कुठेच गरबा नाही खेळत, आम्ही फक्त इकडे येतो आणि धांगड धिंगा घालतो, मस्त गरबा खेळतो. आणि यावर्षीचं विशेष आकर्षण म्हणजे 8 देव्या वेगवेगळ्या केल्या आहेत यांनी, इतक्या सुंदर देव्या केल्या आहेत.
इतकं प्रसन्न वाटतंय आणि प्रत्येकीचा चेहरा, प्रत्येकीचे डोळे इतके भावूक आहेत, इतके जिवंत वाटतंय, बघूनच अगदी मन प्रसन्न झालं. प्रत्येकीला तिथे जाऊन दर्शन दिल्यासारखं आम्हाला इथेच वाटतंय. खूपच मजा आली आज. बरं, एक मिनटं, एक मिनटं. हां, आत्ताच आपल्याकडे रमेश वाणी आलेले आहेत, सेंटिमेंटल सिनेमात ज्यांनी काम केलं आणि आता नवरी मिळे नवऱ्याला या सिरियलमध्ये काम करतात. रमेशसुद्धा आपला नेहमीचाच काय म्हणतात त्याला बिडू आहे आपला, त्यामुळे रमेश सहपत्नीक मुलाला घेऊन आला आहे. रमेश वाणी यांच्याशी बोलूया. उत्सव खूप सुंदर वाटतो. शिवाईनगरला खरं तर नेहमीच येतो, नवीन काही नाही. इथे आल्याशिवाय नवरात्री उत्सव पूर्ण होत नाही, त्यामुळे हे नेहमीचं झालेलं आहे. दरवर्षी इथे भाईंच्या देवीला येतो शिवाईनगरमध्ये, आणि हा आमची वारी असते. जशी वारकऱ्याची वारी असते तशी आमची ही देवीची वारी आहे दरवर्षीची, आणि इथे न चुकता येतो आणि खूप छान वाटतं आहे. यावर्षी या देवीच्याच कृपेने म्हणायला हरकत नाही, सोनी मराठी टी व्हीवर एक नवीन मालिका येते नवरी मिळे नवऱ्याला, त्यात मराठवाड्यातली कुटुंब आहे जिथे पाण्याचं दुर्भिक्ष असतं, आणि तिथले लोक हे सगळं सफर करत करत त्यांचं आयुष्य कसं जगतात याच्यावर एक मार्मिक पद्धतीने किंवा विनोदी अंगाने सांगणारी एक मालिका येते सोनी मराठीवर. तुम्ही नक्की बघा सगळ्यांनी. धन्यवाद. आणि भाई थँक्यू. उत्सवाला आवर्जून येतात. आम्ही तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारत असतो, पण या उत्सवाचे जे प्रणेते आहेत सुधाभाई, त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारावेसे वाटतात का कधी? कारण हे एवढं सगळं मोठं आयोजन असतं, एवढं सगळं मोठं असतं, त्यांना सुद्धा तुम्हाला कधीतरी काहीतरी विचारावंसं वाटत असेल ना ताई? भाईंच्या समोर खरं म्हणजे मी अवाक होते, अवाक होते. मला बाईंना की आम्हाला बरं वाटतं. भाई इतके छान आमच्याशी वागतात. आमचा खरं म्हणजे सुप्रियामुळे आमचा संबंध आला भाईंची. पण असं वाटतं भाई आम्हाला सुप्रियासारखे वर्षानुवर्ष आम्हाला ओळखतात. या उत्सवाबद्दल तुम्हाला भाईंना काय विचार? त्यांचं प्रोत्साहन, त्यांचा उत्साह एवढा आहे की देवी मला बघून आम्हाला जसं प्रसन्न वाटतं तसं. आता माईक हातात घ्या आणि एक प्रश्न तुम्ही भाईंना विचारा. प्रश्न विचारायचा आहे. हा, अरे देवा, असं म्हणा. हा, एवढी एनर्जी आणता कुठून भाई? एनर्जी बद्दल जर बोलायचं झालं तर मला वाटतं मी एक लहानपणी एक गोष्ट ऐकली होती. एका गावामध्ये एक लहान मुलगा विहिरीत पडला, सगळेजण बचाव बचाव वाचवा वाचवा, कोणी पुढे आलं नाही. शेवटी एका सरदाराने उडी मारली आणि त्या मुलाला बाहेर काढलं. तसे सगळे बोलायले, वा सरदार, मानना मांगता क्या डेअरिंग आहे, क्या कलेज आहे. सरदार बोलला, डेअरिंग कलेज आहे गया भाड मे मेरे को ढकला किसने हो बताओ. त्याची माझी मला माहिती नाही, मी करत आलो, मला माझ्या चांगले चांगले सहकारी मिळाले, तुमच्यासारखं सगळ्यांचं प्रेम मिळालं, आणि हे काहीतरी वेगळं आगळं आपण सर्वजण मिळून करत आहोत देवीचा. आज हे 9 दिवस म्हणजे आम्ही एक महिना एकमेव काम हेच करत असतो, पण त्याचं फळ आम्हाला मिळतं. सगळे आर्टिस्ट येतात, सगळे आर्टिस्ट कुठे होतात, त्याच्यातनं तुम्ही 5-7 त्या मला बहिणीसारख्या भेटलेल्या आहेत. तुम्ही तुमचं माहेरला आल्यासारखं आल्यावरती पहिले वाजवायला जाता, नाचायला जाता, साथ झाल्या ते असं वाढतच चाललेलं आहे. त्यामुळे ती एनर्जी ॲटोमॅटिक वाढतच राहणार. रोहिणी, त्यांना सुद्धा बरेच प्रश्न असतात, ते नेहमी विचारत असतात, आतमध्ये बसलेले असतात, त्यावेळेस तुम्ही बऱ्याच गोष्टी विचारत असतात. आज हे सगळं जाहीरपणे विचारा. खरं एनर्जीबद्दल जे भाईंनी सांगितलेलं आहे ते तर ग्रेट आहेच. आणखीन काय विचारू तुम्ही सांगा ना. हा विचार. ॲक्च्युली भाई म्हणजे प्रत्येक माणसाबरोबर त्याच्या वयाचे होऊन वागतात, ते कसं काय जमतं तुम्हाला? लहान मुलाबरोबर लहान मुलासारखं, आणि जे हा मोठं ते कसं काय काय कसं जमतं तुम्हाला? मी मगाशी सांगितलं ना, त्या सरदार सारखीच माझी पत्नी. पण मी सगळ्यांची वागतोय ॲटोमॅटिक एनर्जी देवीचीच येते आपली. आपण आपली माणुसकी सोडायची नाही आहे, आपण आपली पातळी सोडायची नाही, सगळ्यांची मिळून मिसळून वागायचं आहे. तेच मी करत आलो आहे. मी काय मोठं करतो असं मला काय वाटत नाही, पण मी त्याच्यामध्ये एन्जॉय करत असतो, मला स्वतःला आनंद वाटतो. तर हे होते सुधाभाई. आणि सगळ्यात शेवटी आपण असं असतं, ग्रामदेवतेला बऱ्याचदा विसरत असतो. ग्रामदेवतेला सुद्धा कधीतरी काहीतरी प्रश्न पडलेले असतील, आणि इकडची ग्रामदेवता आहे सुप्रियाताई, तुम्ही सांगा. मला काही प्रश्न पडत नाही, कारण माझ्या प्रश्नांची सगळी उत्तरं भाईंकडे असतात. कधीही रात्री अपरात्री कधीही फोन उचलला की भाई हजर असतात कुठल्याही संकटांमधून बाहेर पडायला. त्यामुळे मला तर
वडील, मोठा भाऊ सगळेच आपण म्हणतो की सगळी सगळ्याचेच काम ते करतात एकटे, त्याच्यामुळे माझ्यासाठी ते सर्वस्व आहेत. थँक्यू सर, पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच. भाई तुम्हाला यांना काही प्रश्न विचारायचा एखादा? काही नाही काही नाही. सो काय सो पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच आमच्याशी बोललात, वेळ काढलात त्याबद्दल. थँक्यू थँक्यू. शिवाई हे अमुचे आई, हे रूप देवीच हे शक्तीच, हे रूप भक्तीच शिवाई देवीच, जगदंबे महालक्ष्मी दे आभातान, सर्वदा वाढो या देशाची शान, अभिमानाने गाऊ आई तुझे गान. हे देवी शिवाई हे अमुचे आई, 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 हे देवी शिवाई हे अमुचे.